नाही, मला असं वाटतं की जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये अगदी लहानातल्या लहान मुलाचा विचार केला आहे, आणि त्या वयापासूनच जर आपण मुलं घडवली तर त्यांच्यामध्ये जे काही सुप्त अशा प्रकारचे गुण आहेत त्यांना आपण पैलू पाडू शकतो, आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळाली पाहिजे. केवळ करिक्युलम नाही तर त्याच्या पलीकडे एक व्यक्तिमत्व असतं, ते देखील घडलं पाहिजे आणि ते त्याच वयात घडू शकतं. आणि तशाच प्रकारची संकल्पना घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीनी ही शाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे, आणि म्हणून मी आत्ता त्याची पाहणी केली आणि जे कॉन्सेप्ट त्यांनी तयार केले आहेत ते अतिशय चांगले आहेत. मला असं वाटतं की आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते घडवण्याकरता याचा एक फार मोठा फायदा होईल, आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी निश्चितपणे घडेल. सर, मुंबईमध्ये नवीन सीपीची नियुक्ती झाली, त्याच्यावरनं टीका होते आहे की असं आहे की साधारणपणे पूर्वी मुंबईमध्ये सीपीचं पद हे एडीजीचं पद होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर ते पद मी डीजी लेवलचं केलं, आणि त्यामुळे साधारणपणे आपल्या हायरार्कीमध्ये जॉईंट सीपी जे असतात ते आय जी लेवलचे असतात. आय जी लेवलच्या ऑफिसरनी एडीजी लेवलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे, एडीजी लेवलच्या ऑफिसरनी डीजी लेवलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे. पण मुंबईची सगळी व्याप्ती पाहता तिथलं पद आपण डीजी लेवलचं केलं, पण मध्ये एडीजी लेवलचं पद आपण काही क्रिएट करू शकलो नव्हतो, काही कारणाने ते राहिलं होतं. त्यामुळे आता हे एडीजी लेवलचं पद निर्माण केलेलं आहे. हे पद, त्याला नाव जरी स्पेशल सीपी असलं तरी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अधीनस्थच ते पद आहे. त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचं आहे, आणि जे काही आय जी लेवलचे जॉईंट सीपी आहेत त्यांना एडीजी लेवलच्या स्पेशल सीपीला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यामुळे काही खूप वेगळं केलं आहे वगैरे असं बिलकुल मला वाटत नाही. एक जी मिसिंग लिंक होती ती आपण या ठिकाणी आता कॅरी आउट केली आहे. सर, योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत, त्यावर सुद्धा टीका होताना दिसते, उद्योग कळवायला आणि अशा पद्धतीचं. माझं मत असं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राची ताकद बघा, की देशात कोणालाही उद्योग आपल्याकडे आकृष्ट करायचे असतील किंवा इंडस्ट्रीयल समिट करायचे असेल तर त्यांना मुंबईत आल्याशिवाय पर्याय नाही, ही आपली ताकद आहे. आणि कोणीही कोणाचा उद्योग पळवून नेऊ शकत नाही, महाराष्ट्रातले उद्योग तर कोणीच पळवून नेऊ शकत नाही, आपली एक मोठी शक्ती आहे. प्रत्येक राज्याची आपली एक ताकद असते, त्या त्या ठिकाणची एक जिओग्राफी असते, तिथले काही नॅचरल ॲडव्हान्टेजेस असतात, त्या नॅचरल ॲडव्हान्टेजेसप्रमाणे त्या त्या ठिकाणी काही उद्योग जात असतात. उदाहरणादाखल आज आपण गुजरात आणि राजस्थानचा विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेगिस्तान आहे, त्यामुळे जमिनीची उपलब्धता आहे. 3-3, 4-4 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी आज सोलर पॅनल्स करता उपलब्ध होते, तर ग्रीन हायड्रोजन सारखे प्रोजेक्ट तिथे जातात. तेवढी जमीन आपल्याकडे कदाचित उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की यांनी बिलकुल घाबरण्याचं कारण नाही, या उलट आपण तर याचा अभिमान बाळगला पाहिजे की कोणी कितीही त्या ठिकाणी बोललं तरी शेवटी भारताची आर्थिक राजधानी ही मुंबईच आहे आणि मुंबईमध्येच यावं लागेल. स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर वरून सभागृहात सुरू झालेला वाद जो आहे तो रस्त्यांवरती आला, अगदी इंडिव्हिज्युअल लेवलला आलाय, धरणवीर टिल्ले आमदार इथपर्यंत तो आलाय, तुमची प्रतिक्रिया काय? काल शरद पवारही म्हटले की ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्यांना म्हणू देत, ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांना स्वराज्य रक्षक. अजित दादा असं म्हणाले त्याला जोडून की ज्यांनी ह्या सगळ्या आंदोलन आणि रस्त्यावर उतरायला लावलं ते तर सभागृहातही नव्हतं. असं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायला कोणाची ना नाहीच, ते स्वराज्य रक्षक आहेतच, पण ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं हा एक प्रकारचा संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे, आणि संभाजी महाराजांवर हा अन्यायच आहे. कारण कशाकरता संभाजी महाराजांना इतके अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी सहन करावे लागले? काय म्हणत होता औरंगजेब त्या ठिकाणी? खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता छत्रपती संभाजी महाराज लढले, आणि ते जर नसते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते, तर या महाराष्ट्रामध्ये हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच,
त्यांना धर्मवीर नाही असं म्हणणं हा द्रोह आहे. जाणताराजावरून एक दुसरी टीका सुरू होती, तर भुजबळ असं म्हटलं की आम्ही पवारांना जाणता राजा म्हणणार. कोणाला काय म्हणायचं असेल म्हणा, माझं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये जाणते राजे ते एकच आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं, जनता नाही म्हणणार. जेपी नड्डा यांनी जे मिशन 45 म्हटलं होतं त्याला उत्तर देताना शरद पवार म्हटले की मिशन 45 का, मिशन 48 करा. काल अजित पवार म्हटले मिशन 248 करा. असं आहे, मिशन 43 तर करूनच दाखवलं ना आम्ही दोनदा, त्यामुळे 45 काय मोठी गोष्ट आहे. पण शेवटी आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारे आहोत, त्यामुळे प्रयत्न तर 48 करू. पण आम्हालाही समजतं की 48 कदाचित नाही येणार, म्हणून आम्ही मिशन 45 ठेवलं. त्यात काय वाईट आहे? आवाहन केलं राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना की आपण या इंडिव्हिज्युअल अलिगेशन्स मध्ये किंवा वैयक्तिक आरोपांमध्ये नको उतरूया राष्ट्रवादी पक्ष म्हणून. आणि मी पक्षांना आवाहन केलं महिलांच्या बाबतीमध्ये खास करून होत आहे. आणि ते जे इंडिव्हिज्युअल एकमेकांवर टीका होते, धरणवीर किंवा राणेंना टिल्ले आमदार म्हटलं, या सगळ्या गोष्टींवर या गोष्टी टाळायला हव्यात. तुम्ही काही इनिशिएटिव्ह घ्याल का? म्हणजे असं आहे की सुप्रियाताईंनी जे म्हटलं त्याचं मी स्वागतच करतो. फक्त सुप्रियाताईंनी म्हटलेलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे. याचं कारण सातत्याने अशा प्रकारची खालच्या दर्जाची टीका ही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच सोशल मीडियात करत असतात. त्यामुळे मी सुप्रियाताईंचं पूर्ण समर्थन करतो, आम्ही देखील तेच आव्हान करू. पण सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया त्यांचं एकदा तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.